मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत आणि आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलं असून आज दिनांक 28 डिसेंबर रोजी या आंदोलनासाठी जरांगेंनी त्यांचा मुंबईत धडकण्याचा रूट मॅप सुद्धा जाहीर केलाय. मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतात, त्यामुळे मुंबईकडे कूच करणाऱ्या जरांगेंसह आंदोलकांना सुद्धा 20 जानेवारी पूर्वीच थांबवणं हे आता मोठं आव्हान राज्य सरकारवर असणार आहे. तर जरांगे आणि त्यांच्या साथीदारांना रोखण्यासाठी आता सरकारकडून 5 कलमी उपाययोजना राबवल्या जाऊ शकतात, त्या नेमक्या कोणत्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात. पहिली म्हणजे जरांगे मुंबईत दाखल होऊ नयेत यासाठी सरकारकडून जरांगेंची मानधरणी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले तर त्यांना तिथून हलवण्याचे मोठे आव्हान सरकार आणि पोलीस प्रशासनासमोर उभं राहू शकतं आणि यासाठी मानधरणी यशस्वी न झाल्यास सरकारकडून रोड बंद करणं किंवा रेल्वे बंद करणं अशा सुद्धा पद्धतीचा आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतो. याशिवाय सध्या देशात आणि राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढले, त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू न देण्यासाठी सरकारकडून जमावबंदीचे आदेश लागू करून आंदोलकांना एकत्र न येण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. आता या दोन पर्यायांशिवाय राज्य सरकारकडून जरांगेंना भावनिक साथ सुद्धा घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे आणि त्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण असेल आणि त्याला कशाला गालबोट लावता अशी सुद्धा भावनिक साथ घालून जरांगेंना रोखण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जाऊ शकतो. आता हे तीनही पर्याय जर का यशस्वी झाले नाहीत तर सरकारकडून त्याहून अधिकचा आक्रमक पवित्रा अवलंबला जाऊ शकतो. यामध्ये मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगेंना स्थानबद्ध करण्याचा विचार हा सरकारी पातळीवर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे पोलीस परवानगीशिवाय जरांगेंना कुठेही फिरता येणार नाही किंवा जाता येणार नाही. तर जरांगेंना रोखण्यासाठी या 4 पर्यायांशिवाय सुद्धा सरकारकडून चर्चेचं गुऱ्हाळ करत वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामध्ये आरक्षण देण्यासाठीचं काम सुरू आहे आणि त्याशिवाय राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारण्यात आली आहे, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तर ही 5 आणि अन्य कारणं जरांगेंसमोर ठेवत फेब्रुवारी 2024 मध्ये बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनापर्यंत सरकारकडून वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.